नमस्कार मित्रांनो, मी विकी मोहिते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, इंग्लिशला तुम्हाला फ्लुएंटली बोलायची असेल किंवा कुठलीही भाषा फ्लुएंटली शिकायची असेल, फ्लुएंटली बोलायची असेल, तर त्यासाठी दोन बेस्ट आयडियाज ज्या मी जेव्हा स्ट्रगल केला होता शिकताना, कुठलीही भाषा स्ट्रगल करतो त्यातून मी शिकलेलो आहे. तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं तर मी इंग्लिशचा कुठला टीचर नाही, प्रोफेसर नाही, किंवा मी इंग्लिशमध्ये कुठली डिग्रीही केलेली नाही आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डिसलेक्सिक आहे, आणि मला ज्या मुलांना स्टडी करताना जरा स्ट्रगल करावा लागतो किंवा लँग्वेज डिसऑर्डर असते त्या मुलांमध्ये मी होतो. आणि मी पण लँग्वेज शिकताना भरपूर स्ट्रगल केलेलं आहे, तरी पण माझी लँग्वेज शिकण्याची आवड कधी गेलेली नाही. मी अजूनसुद्धा आजसुद्धा हिब्रू आणि मल्याळम ही भाषा शिकत आहे. तर आणि ही जी मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे, कुठलीही भाषा शिकण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. आमचं तर इंग्लिश तर बोलायला गेलं तर मी मराठी मिडियममध्ये शिकलेलं आहे. माझे 20 कझन, माझ्या घरामध्ये 20 कझन्स आहेत माझे जे इंग्लिश मिडियममध्ये, आणि माझ्या घरामध्ये फक्त मी एकटाच मराठी मिडियममध्ये शिकलं. तरी पण मी कुठे मागं राहिलो मला असं वाटत नाही, पण मराठी मिडियममध्ये असल्यामुळं थोडं जास्त स्ट्रगल कर, आणि डिसलेक्सिक असल्यामुळं जास्त स्ट्रगल करावं लागलं. तुम्हाला तेवढं स्ट्रगल करावं लागणार नाही. आम्ही जेव्हा मराठी मिडियम होतो तेव्हा 11 वर्षात असताना आम्हाला इंग्लिश इंट्रोड्यूस केली जायची 5th स्टँडर्डमध्ये, आणि ती पण दिस इज अ बॉल दॅट इज अ बॅट, म्हणजे जी KG असायची जी ती इंग्लिश आम्हाला इंट्रोड्यूस केली जायची. आणि ते होतं काय, 10 वर्षाची तुम्ही 10 वर्षाची होता, सायंटिफिकली तुमची भाषा शिकण्याची जी क्षमता असते ती कमी होते. आणि जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो त्यावेळेस आमचे प्राध्यापक वगैरे सांगायचे की बाबा तुम्हाला इंग्लिश तुम्हाला फ्लुएंट करावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, नाही तर तुम्हाला नोकरी लागताना नोकरी लागणार नाही. तर आमचं नुकसान झालं असतं, पण आम्हाला कोणीतरी अगोदरच सांगितलं, त्यामुळं आम्ही इंग्लिश शिकायला सुरुवात केली होती. मी तर 3rd स्टँडर्डपासूनच इंग्लिश सुरुवात केलेलं. आम्हाला मराठी मिडियमला ते काय सांगायचे की तुम्ही साचा करा. साचा म्हणजे काय, म्हणजे हॅज हॅव किंवा हॅव टू हॅज टू शाल विल शूड वूड कूड, आणि हे असे कुड हॅव बीन शूड हॅव बीन हे जे असे वाक्य आहे ना, ते वाक्यामध्ये कसे वापरायचे आणि त्याने काय अर्थ होतो ह्याला आम्ही साचा बोलायचो. हे साचे केल्यानंतर आम्हाला वाक्यरचना करता यायची. आणि मी त्यावेळेस माझ्याकडे एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये 60 दिवसाचा कोर्स होता, मी कुठं क्लास लावला नव्हता, हे साचे केले होते आणि साच्याने मला उपयोगी झाला. आणि दुसरी गोष्ट, हॉलिवूडची मूवीज बघितल्यानंतर जे ते त्याचे सबटायटल्स बघितल्यानंतर त्यांनी तर वाचून त्यांनी फार उपयोग. आता तू तुमच्याकडे यूट्यूब आहे, आमच्या वेळेस यूट्यूबही नव्हती, आम्हाला ते कॅसेट्स वगैरे आणायला लागायचे, आणि त्याला स्पेशली त्याला जर सबटायटल्स काही काहींना सबटायटल्स नसे काही काहींना असायचे, त्यामुळं आम्हाला खूप तिथं स्ट्रगल करावं लागलं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही लिहून काढा पेनाने. आज काय झालं आहे माहिती का, तुम्ही कॉलेजमधून निघाल्यानंतर कामाला जेव्हा लागतं तुम्ही सही करता किंवा अर्ज लिहिता किंवा फॉर्म भरता आणि तुमची लिखाण्याची सवय निघून जाते. आणि पेनाने लिहिणं फार जरुरी आहे. तुम्ही मोबाईलने टाईप करता किंवा कशाने करता त्यांनी उपयोग नाही होणार. जोपर्यंत तुम्ही जेवढं तुम्ही पेनाने लिहा तेवढे तुमचे स्पेलिंग जास्त लक्षात राहते. आणि कुठलीही भाषा शिकायची हा नियम एक आहे, ती भाषा पहिले खूप ऐकायची. आता इंग्लिशच्या बाबतीत काय म्हणतो, तुम्हाला इंग्लिश खूप देशामध्ये बोलते, ब्रिटन अमेरिका प्रत्येक देशामध्ये वेगळा ॲक्सेंट आहे. ऑस्ट्रेलियाचा तर एकदम वेगळा आहे, एकदम मला पहिले कळत नव्हता. मग तुम्ही हे करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला त्या भाषेतले मूवीज बघावं लागतील, त्या भाषेतले प्रोग्राम बघावं लागतील. आणि जेवढे तुम्ही ऐकाल तेवढे ती चांगले तुमचे चांगले कान तयार होतील, आणि तुम्हाला मग नंतर जे काही ते लोकं बोलतात तुम्हाला समजावं लागेल. एवढं करून सुद्धा मग तुम्हाला तुम्हाला इंग्लिश समजा तुम्ही लिहू शकाल. आणि जर तुम्ही जर जॉन ग्रीनचा एक क्रॅश कोर्स म्हणून एक यूट्यूब चॅनल तो बघा, तो जॉन ग्रीनला खूप फास्ट बोलायचे, ते तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही मग तुम्हाला इंग्लिश चांगलं येते. जॉन ग्रीन खूप लेखक जॉन ग्रीन खूप फास्ट बोलतात, आणि तो तुम्ही बघितला तर तुम्हाला
कळेल की त्याच्यात त्याचे सबटायटल्स बघा, तुम्हाला सबटायटल्स नका बघू, फक्त ऐका तुम्हाला किती कळतं आहे की ते बोलतात ते बघा. ते जर तुम्हाला कळायला लागलं, तसं तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही इंग्लिश तुमची इम्प्रूव्ह झाली. पण जर बोलायचं असेल तुम्हाला स्ट्रगल, थोडं स्ट्रगल होतं. काही काही लोक एवढं करूनसुद्धा बोलताना त्यांना प्रॉब्लेम होतं. भरपूर लोक आहेत जे एवढं खूप स्टडी केल्यानंतरसुद्धा म्हणतात की मला इंग्लिश येत नाही. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही बोलतच नाही, तुम्ही लाजता, तुम्हाला थोडं निर्लज्ज म्हणायला लागतं. होतं काय, तुम्ही बोलायला जाता, खास कर आपल्या इथे तुम्ही बोलायला जाता, तुम्हाला तुमच्याकडून चुकी झाली, तुमचे मित्र म्हणतात अरे येत येत नाही तर कशाला बोलतो, की तुम्हाला इन्सल्ट घेतात, तुमच्यावर हसतात. तर आपल्या इथं जरा लोक मूर्ख आहेत. तुम्हाला जर शिकायचे असेल तुमच्याकडून चुकी होणारच. तुम्ही कधी कुठली भाषा न चुकता बोलणारच नाही. त्यासाठी तुमच्याकडे असे मित्र असतील तर चांगले, जे तुम्हाला ज्यांना हे जे थोडे सेन्सिबल असतील ते तुम्हाला मदत करत ते फारच चांगलं आहे. पण जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्वतःशी बोला, किंवा ट्युटर जे असतील ना ऑनलाईन ते तुमच्याकडं तुम्ही तुमच्या तुम्ही जर त्यांची फीज वगैरे देऊ शकता तर तेही चांगलं आहे. पण माझी जी आयडिया ना पहिली ती तुम्हाला सांगतो. काही दिवसा वर्षापासून ना एक व्हिडिओ फेसबुकवर खूप शेअर करतात, तो रवीचा, रवी हँगिंग गार्डनला एक मुलगा आहे, तो छोटासा, तो जुना व्हिडिओ ॲक्च्युली, त्यामध्ये रवी लहान आहे आणि तो 7-8 लँग्वेज बोलतो. फक्त मोर पंख त्याचे विकण्यासाठी तो 7-8 लँग्वेजमध्ये तो बोलू शकतो. आता मुंबईमध्ये अशी तुम्हाला भरपूर मुलं मिळतील जे इंग्लिश वगैरे फ्लुएंट बोलतात, झोपडपट्टीमध्ये मिळतील. पण इथं का तसं वातावरण म्हणून इथं ते तेवढी ती भाषा बोलली जाते. इथं पर्यटक वगैरे ते ती लहान मुलं काय असतात, ती जरी झोपडपट्टीतली असली किंवा गरीब घरातली असली तर ती ऐकून ऐकून शिकतात ते. त्यामुळं अर्थात त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ते एवढे लहान वय आहेत ते काय ते रवी किती शाळेत गेला मला माहीत नाही, पण आता तो खूप मोठा झालेला आहे आणि मी त्याला भेटलो आहे. तो मायापेक्षा उंच आहे आणि मी त्याला भेटलो आहे हँगिंग गार्डनला. मी तिथं फोटोग्राफीसाठी नेहमी जात असतो म्हणून रवीला मी बोललो तुला मराठी येते, त्याला अर्थात त्याला मराठी पण येते, तो गुजरातचा मला वाटतं. तर त्यांनी जशी शिकली ना तुम्ही आयडिया करा. रवीनी काय आयडिया केली तीच माझी पहिली आयडिया आहे. त्यांनी पर्यटकांचं ऐकून ऐकून शिकला. लहान मुलं कितीही भाषा शिकू शकतात. आता तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल. पण तुम्ही काय म्हणते, तुम्ही इंग्लिशचं प्रॅक्टिस करायला जाल ना अमेरिकन किंवा जे पर्यटक असतात ब्रिटिश पर्यटक, तर ते तुम्हाला कधी चिडवणार नाही की तुम्हाला बोलता येत नाही तर कशाला बोलता. तुम्हाला कधीच तुमच्यावर ते हसणार नाही, उलट ते तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील. आणि ती भरपूर देशामध्ये जे पॉलिग्लॉट आणि हायपर पॉलिग्लॉट असं आहेत ते असे शिकतात. ते का आता न्यूयॉर्कमध्ये राहणारा जो पॉलिग्लॉट आहे तो हिंदी भाषा कसं काय शिकतो. आता न्यूयॉर्क ही अशी सिटी जिथे सर्व देशातले लोक राहतात आणि तिथं त्या व्यक्तीला काय करायचं आहे, फक्त सुपर मार्केटमध्ये जायचं, इंडियन व्यक्तीला भेटायचं आणि त्याशी हिंदीमध्ये बोलायचं आहे, सुरुवात करायची. आणि होतं काय, आपण पण जेव्हा इथं पर्यटकांशी त्यांच्या भाषेमध्ये बोलतो, त्यांच्याशी त्यांना मदत करण्याचे भाने त्यांना खूप आवडते, बाबा इथले लोक किती फ्रेंडली आहेत, त्यांच्याशी नेहमी नीट वागून तुम्ही बोलाल ते तुमच्याशी बोलतील. तर ज्यांच्या जे लोक अशा ठिकाण राहतात, मी जसं मी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये राहतो जिथं पर्यटक येतात, तर त्यांच्यावर तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तर बोलण्याच्या भाने तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होईल. आणि दुसरी सेकंड आयडिया जी आपण कुठलीही भाषा जी बोलतो ती म्हणजे आपण हे फेसचे जे मसल यूज होतात, म्हणजे आता तुमची माझी भाषा मराठी आहे, आता माझी जी मसल बिल्डअप झाली आहे, डेव्हलप झालेले मसल मेमरी जी बिल्डअप झालेली आहे ती आपल्या मसल्सला पण मेमरी असते. आणि ती माझी जी मसल मेमरी बिल्डअप झाली माझ्या भाषेप्रमाणे बिल्डअप झालेली, म्हणजे माझ्या मराठी भाषेप्रमाणे. तर जेव्हा मी इंग्लिश बोलतो अर्थात मला माझी मसल्स वेगळ्या प्रकारे काम करतात, त्यामुळे काय होतं ॲक्सेंट येतो. आणि ॲक्सेंट ओके किंवा ॲक्सेंट प्रत्येक देशातले लोक वेगळ्या ॲक्सेंटमध्ये बोलतात. तुम्ही हे धरून बसू ना की तुमचा अमेरिकनच ॲक्सेंट पाहिजे किंवा ब्रिटिश ॲक्सेंट पाहिजे, तो मूर्खपणा आहे. आपला इंडियन ॲक्सेंटसुद्धा चांगला आहे, त्यामुळे ॲक्सेंटच्या पाठीमागे धावू नका. तर तुम्ही काय करा, तुम्ही नेहमी पहिली गोष्ट वाचन करताना प्रत्येक वेगवेगळ्या जॉनराचं वाचन करायचं आहे. आणि वाचन करताना असं करायचं की तुम्हाला कमीत कमी ऐकू येईल आणि स्लोली 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 प्रत्येक शब्द क्लिअरली ऐकू यायला पाहिजे तुम्हाला.
प्रोनाऊन्सेशन चांगलं झालं. आता माझा प्रोनाऊन्सेशनचा प्रॉब्लेम आहे, कारण मी डिसलेक्सिक ते लँग्वेज डिसऑर्डर असं माझं कधी क्लिअर होणार नाही. माझ्या प्रोनाऊन्सेशन तू माझा व्हिडिओ जरी बघितला मी त्यामध्ये भरपूर चुका केलेल्या आहेत, मला माहिती खूप चुका केलेल्या आहेत, पण मी ते कधी एडिट करत नाही कारण मला प्रॉब्लेम असलं तसं होणारच आहे. मी किती प्रयत्न केला तरी ते जाणार नाही, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुम्ही जे जसं तुम्ही थोडा स्पीड वाढवत जातो. आता आम्ही गिटारिस्ट काय करतो, एखादी फ्रेज वाजवली की किंवा कॉम्पोजिशन वाजवली की खूप स्लो वाजवतो आणि हळूहळू त्याचा टेम्पो वाढवत जातो आणि नंतर ती ज्या स्पीड हळूहळू मग तिला स्पीड यायला लागतो. तसं भाषेचं पहिली गोष्ट इंग्लिश ही फास्ट, आपण काही लोक अरे काय फाडफाड इंग्लिश बोलतो, काही गरज नाही त्याची. आपल्या देशामध्ये फक्त 2% लोक शशी थरूर यांच्या लेवलची इंग्लिश बोलतात. शाहरुख खान, अमिताभ बच्चन हे असे काहीच लोक आहेत ज्यांचं भाषेवर पूर्ण प्रभुत्व आहे. फक्त 2% लोक फक्त त्या लेवलची इंग्लिश बोलू शकतात. आणि तुमचे जे इंग्लिश मीडियमचे मित्र असतात जे तुम्हाला कदाचित चिडवतात, तर ते त्यांची इंग्लिश मला विचारत इन्फ्लुएंट असं नसते. त्यांचा शब्द संग्रह तुमच्यापेक्षा चांगला असतो, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जास्त असतं, त्यामुळे ते तसं करत असतात, पण त्यांचीसुद्धा इंग्लिश फ्लुएंट नसते. माझे तर काही गोवानेस फ्रेंड आहेत, त्यांना पण वाटतं की त्यांची इंग्लिश फ्लुएंट आहे, पण ते पण इमानदारीत जर बोलले ते पण बोलतात आमची इंग्लिश फ्लुएंट आहे, बऱ्यापैकी बोलतात ते. माझ्याकडं अशी इंग्लिश पुस्तकं मला माहिती आहेत की जे नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे जे इंग्लंडचे कॅनडाचे लोक अमेरिकेचे लोक त्यांना नेटिव्ह स्पीकर बोलतात, ते सुद्धा डोकं पटकतात वाचताना एवढं. तर इंग्लिश तो शिकताना तुम्हाला एवढंच जी लोकं सांगतात सोपी नाही, एवढं सोपी पण नाही, थोडं कठीणच आहे. पण तुम्ही जे प्रॅक्टिस व्यवस्थित कुठलीही भाषा शिकताना कंटिन्यू प्रॅक्टिस करा, तर थोडा वेळ द्यावा लागतो कुठलीही भाषा शिकण्यासाठी. आणि ती ऐकली गेली पाहिजे, बोलली गेली पाहिजे आणि लिहिली गेली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ती बरोबर येणार. तर माझ्या 2 आयडिया यूज करून बघा, मला रिप्लाय करा कशा तुम्हाला वाटल्या. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.